तर आज आम्ही निघालो आहे सफारी करण्यासाठी बफर झोन. आता आगरझरी गेट नाही तर देवाडा गेट या दोन गेटमधून आम्ही सफारी करणार आहोत. आता या गेटजवळ आम्ही थांबलो आहे नोंदणी करण्यासाठी. आज आपल्यासोबत जे मंडळी आहेत ना ते परिमल आहे माझ्यासोबत, से हाय. हॅलो. सुशांत निशान, सुशांत निशान पण आला आहे. आणि आपले मोठे बंधू आता ते नोंदणी करण्यासाठी गेलेले आहे. पहिला हा पद्मापूर गेट आहे, इथून आम्हाला एंट्री करावं लागेल. आणि समोर मग दोन गेट आहे बफर झोनचे, तिथूनच प्रवेश करणार आहोत आम्ही. आगरसरी गेट नाही तर देवाळा गेट, जिथून आपल्याला सफारी मिळेल तिथून आपण सफारी करणार आहोत. तर आता सुरू करूया, चला. करून निघालेलो आहे आणि हा ब्लॉग आहे मराठी हिंदी इंग्लिश तीन वर्जनमध्ये होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हा बघा, हे आहे बटरफ्लाय गार्डन. आता आम्ही आतमधूनच शूट करत आहोत कारण की आम्हाला लेट होतो आहे सफारी जाण्यासाठी. तर तुम्ही इथे सुद्धा बटरफ्लाय गार्डनचा आनंद घेऊ शकता सफारीला आणल्यानंतर. आणि हे गार्डन आहे मंगळवारी बंद असते. मंडळी आम्ही आता देवाळा गेट जवळ पोहोचलेलो आहे. इथे दोन गेट आहे, हे आगरझरी गेट आहे मागे आणि देवाळा गेट या साईडला आहे. सगळे आपले मंडळी, हां, हे मोठे बंडू भेटले नव्हते तुम्ही मगाशी हा नोंदणी करायसाठी केला होता. परिमल सध्या आपला अर्धा ब्लॉग हाच करणार आहे इंग्लिश व्हर्जनमध्ये आणि सुशांत निशान आणि तो बोलू. कॅमेराची फीज आपण तिथेच त्याच गेटला केली होती. या गेटला फक्त व्हेकल्स बुकिंग आपण करत आहोत आणि जेवढी काही गाईडलाईन्स आहे, आता लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे सॅनिटायझर आणि सगळ्यांना मास्क हे कंपल्सरी केलेलं आहे. आणि आपल्याला जे जिप्सी प्रोव्हाइड करणार आहे हे जिप्सी आहे. एका जिप्सीमध्ये 6 टुरिस्ट जातात आणि आपल्यासोबत गाईड आहे, आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. यांचं नाव विराज आहे. तर जे म्हणजे आमचं समरचं जे सीझन होतं मेन सीझन, त्याच्यामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे सगळं चाललं गेलं. ओके. आणि जे आत्ता चालू झालेलं आहे तर आता कसं लॉकडाऊन तर आहे पण कसं लोक येऊ शकतात, अजूनही येऊ शकतात. ओके. परमिशन काढून वगैरे येऊ शकतात. आणि इथे कसं पहिले गाडीला सॅनिटायझर करतात, मास्क लावणं हे बंधनकारक आहे, तर थोडं सेफ आहे. हां, गाडीला पहिले सॅनिटाईज करतात, त्याच्यानंतर मास्क कंपल्सरी आहे. आणि आता 1 जुलैपासून सफारी सुरू झाली. 1 जुलैपासून सफारी सुरू झालेली आहे आणि स्पॉट बुकिंग गेटवरच करता येणार. तर गाडी आपली सॅनिटाईज झालेली आहे आणि सफारीला आता आपण स्टार्ट करणार आहोत. मंडळी इथे मोबाईल अलाउड नाही आहे, तर तुमचे जे मोबाईल आहेत ना ते तुम्हाला एका लॉकरमध्ये ठेवल्या जातात कारण की खूप सारे लोक लाईव्ह स्ट्रीमिंग करतात त्याच्यामुळे इथे बॅन केलं आहे मोबाईलसाठी. तर मोबाईलसुद्धा तुम्हाला यूज करू देतात. तुम्हाला कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याला तुम्ही परमिशन आहे. कव्हर करतो तेवढ्या एरियात तीन गाव येतात, देवाडा, जुनोना आणि एक कडेगाव. आपण सरळ जाऊन राहिलो, देवाडा मेन रोड आहे. अच्छा. ते गावकरी आहे ते याच रोडने जाणं येणं करत होतो. अच्छा. दुसरा रोड नाही का? डांबरी करंट असलं की गाडी फास्ट चालत असते जेणेकरून जास्त. असं रोड असलं की गाडी स्लोली चालत असते, कुठे गड्डा येतो कुठे मोठा दगड येतो त्याच्यामुळे गाडी स्लो चालत असते.
करताना शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर तुम्ही गोंधळ करेल तर प्राण्यांना डिस्टर्ब होते. मंडळी, आम्ही टायगर स्पॉटवर आलेलो आहे. इथे आता इथे थांबलो आहे, टायगरचा वेट करत आहो आणि डायरेक्ट ते स्पॉटवर घेऊन आलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे असं थोडं पाणी दिलं आहे आणि सकाळी आज सकाळी इथे साइटिंग झाली होती. स्लो बोलावं लागत आहे खूप जास्त. आणि इथे आजूबाजूला टायगर बसू शकतात. पाऊस पडला त्याच्यामुळे थोडंफार हिरवंगार दिसत असेल आजूबाजूला. सगळे असे शांत झाले आहे. आता इथे थांबलो आहे, मी टायगरचा वेट करत आहो. पाणी दिलं आहे. इथे सकाळी बसून होता टायगर, काहीच सांगत होते. या स्पॉटला सकाळी साइटिंग झाली होती. आता इथे थांबलो आम्ही 5-10 मिनटं, पण आम्हाला काही दिसलं नाही टायगर. पण एवढेच म्हणजे 100 ते 200 मीटरच्या एरियामध्येच टायगर असायला पाहिजे अशी गाईड म्हणत आहे. तर आपण आता नेक्स्ट स्पॉटवर चाललो आहे, तिथे बघू. तिथून तुम्हाला नजारा दाखवतो. पेशन्स ठेवावं लागते. खूप साऱ्या सफारीला दिसतात, खूप साऱ्या सफारीला नाही दिसत, पण आमच्यामध्ये पेशन्स आहे, आम्ही पेशन्स ठेवलं आहे. आता आम्ही या पॉइंटला आलो आहे. इथे हा जो एरिया आहे अच्छा लारा टायग्रेस आहे. आणि इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आहे, हे तुम्हाला मागे दिसत आहे, एक प्रोटेक्शन हट आहे. तुम्ही इथे 1 नाईट स्टे करू शकता. इथली जी फीज आहे मी तुम्हाला गेटवर सांगतो आहे, कारण की गेटवर बोर्ड लागलेला आहे. तिथे सगळं फी स्ट्रक्चर लिहिलेलं आहे, तिथे दाखवेल. पण हा लोकेशन मस्त दिसत आहे आणि इथे राहण्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे. तर आपण नेक्स्ट टाईम बघूया, आपल्याला सपोज चान्स मिळाला तर आपण इथे 1 नाईट स्टे करणार आहोत. तर आता आपण इथून निघूया. आता आमचा ब्रेक टाइम झालेला आहे आणि आम्ही आता परत गेट जवळ आलेलो आहे. हे आपण इथूनच प्रवेश केला होता आणि आतापर्यंत टायगर नाही दिसलाय. आता आम्ही डॅम साईडने जाणार आहोत. इथे वॉशरूम साठी थांबलो आहे आणि होपसो लवकरात लवकर दिसला हवं. खूप पेशन्स लागते आणि पावसाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे हिरवंगार जंगल झालं आहे. उन्हाळ्यामध्ये खूप चान्सेस असतात टायगर दिसायचे. दिसत असेल आतमध्ये, हे अगोदर रस्त्यावरच होती, गाडीला बघून ते आतमध्ये गेली आहे. किती मोठी आहे, ह्याला बाहुबली म्हणतात ताडोबा जंगलामध्ये. आणि फर्स्ट आम्हाला जो जंगली प्राणी दिसला आहे ते हे आहे.
मंडळी आता आम्ही इराय डॅमच्या बॅकसाईडनी आलो आहे. हे मागे तुम्ही बघू शकता, हे आहे इराय डॅम बॅकसाईड. आता इथे टायगर पाणी पिण्यासाठी आणि गरमी खूप जास्त आहे त्याच्यामुळे इथे टायगर बसून असू शकते. होपसो दिसायला पाहिजे, आत्तापर्यंत तर आम्हाला दिसला नाही. होपसो लवकरात लवकर दिसायला हवं. बघूया समोर काय होते. फायनली आम्हाला वाघ दिसलेला आहे. हा तुम्ही बघू शकता खूप हे जवळ आलेला आहे. इथे झाडाच्या खाली आहे वाघ. हे छोटासा पिल्ला बछडा दिसतोय छोटासा. थँक गॉड. हे देख ना, हे देख ना, हे देख, हे देख. हा बच्चा आहे, हा बच्चा आहे. हे देख, हे असे मार. आणि तो आणि तो आता आम्ही दोन बच्चाडे आहे. ते एकदम तुम्हाला फुटेजमध्ये दिसलेच असेल. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मोठा टायगर पण आजूबाजूला सणाव शकते. अरे बाप रे, सही त्या साईडला आम्ही चाललो. हाल तुम्ही वातावरण शांत राहून सुशांत नको कॅमेरा आले व्हिडिओ. फायनली आहे बाहेर जाण्यासाठी. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मोठा टायगर नाही दिसला पण टायगरचे छोटे पिल्ले दिसले. तर सगळे खुश झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम खुशी तुम्ही बघू शकता. बोलूचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता आम्ही बाहेर चाललो. आपण बाहेर ब्लॉग आता एंड करूया. चैनल को सब्सक्राइब करना जरूर है. हाँ नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर मार दो भाई. आता गाड़ी अपनी गेट वर आलेलो आहे. आणि खूप चांगला एक्सपीरियन्स होता. आम्हाला छोटे बछड़े दिसले पण सगळे आपली मंडळी सगळे खुश झाले, खूप हॅपी झाले. काही लोक फर्स्ट टाइम एक्सपीरियन्स होता त्यांचा. माझा प्रत्येक वर्षी मी सफारी करत असतो कोर झोन बफर झोन. आणि सपोज जर आपल्याला जर सपोज कोर झोनमध्ये चान्स भेटला तर नक्कीच आपण एकदा कोर झोन पण सफारी करणार आहोत. आणि हा देवाडा गेट आहे आणि हा आगरझरी गेट आहे. हे असे दोन गेट आहे. नेक्स्ट टाईम आपण आगरझरी गेटवरून एकदा सफारी करूया. आणि हा ब्लॉग इथेच आपण एंड करणार आहोत. तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला बाय बाय.